आशा करतो की महाविकास आघाडीचे जागा वाटपाची चर्चा अधिक वेगाने व्हावी आणि निर्णयापर्यंत तातडीने येणं गरजेचं आहे। मला कारणामध्ये जायचं नाही, पण नक्कीच 200 पेक्षा जास्त जागांवरती आमच्यामध्ये सहमती आहे। उरलेल्या जागांचा तिढा पडलेला पेच, त्या संदर्भात मी आज सकाळी माननीय शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली। गेल्या काही बैठकामध्ये नक्की काय घडलंय, कोणाच्या काय भूमिका आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा असं वाटतंय की हे सगळे जे विषय आहे ते तातडीने संपावे। आज सकाळी मी वेणुगोपालजींशी चर्चा केली, आज सकाळी मी महाराष्ट्रातले काँग्रेसचे जे इन्चार्ज आहे रमेश चेनीसलाजीचे त्यांच्याशी चर्चा केली, मुकुल वासनिक साहेबांशी चर्चा केली, दिवसभरामध्ये मी आज राहुल गांधीजींशी बोलणार आहे, थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलेन। गाडी अडलेली जी आहे काही जागांवर ती लवकर त्यातून ब्रेक निघावा। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाला, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, प्रत्येकाला आपले पक्ष टिकवायचे आहेत, चालवायचे आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। त्याच्यामुळे जास्त खेचाखेची ही बरी नाही, आम्हालाही माहिती आहे, पण निर्णय लवकर व्हा। भारतीय जनता पक्षाचा पराभव आम्हाला करायचा, या महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट सरकार आहे त्याचा पराभव आम्हाला करायचा। भारतीय जनता पक्षाशी कसं लढायचं हे आम्हाला माहिती आहे, कारण भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात किंवा मुंडे गटानं अमित शहांनी सगळ्यात जास्त कोणाला महाराष्ट्रात त्रास दिला असेल तर शिवसेनेला दिलेला आहे। आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊ नये, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की टार्गेटवर कोण आहे आणि काय होऊ शकतं। या सगळ्या भाजपच्या ज्या बिष्णोई गँग आहेत, या सगळ्या बिष्णोई गँग आहेत, त्यांच्याकडे हत्यारं नसतील, पण त्यांच्याकडे जी हत्यारं आहेत ईडी सीबीआय सारखी, त्याच्यामुळे त्यातून जे आम्हाला त्रास देत आहेत हा त्रास सहन करून आम्ही उभे आहोत। पण राऊत साहेब, जी यादी सतत काँग्रेसकडून हायकमांडकडे पाठवली जाते आहे, असं आहे की काँग्रेसची एक यंत्रणा आहे की त्यांना इथून यादी काँग्रेस काय त्यांची स्क्रीनिंग कमिटी, अमुक कमिटी, तमुक कमिटी। आमचं असं म्हणणं आहे की निर्णय महाराष्ट्रात झाले तर फार वेगानं होते। शिवसेना पक्षप्रमुख किंवा शरद पवार साहेब हे महाराष्ट्रात आहेत, आमच्यामध्ये काही त्याच्यामध्ये फार गंभीर बाब नसते, आम्ही लगेच चर्चा करतो। काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही आज विनंती केलेली आहे की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे महाराष्ट्रात यंत्रणा ठेवा की तातडीने निर्णय केले जाईल। पण काँग्रेसचे काही नेते अडून आले विदर्भातल्या काही जागांवर, आणि त्यामुळे विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे, त्याचा स्वतंत्र संस्थान नाही। कोण विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्यांचे खासदार जिंकलेले आहेत, शिवसेनेचे खासदार जिंकलेले आहेत, अगदी स्पष्टच बोलायचं रामटेक सारखी निवडून आलेली 6 वेळा निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली आहे। अमरावतीची जागा आमची हक्काची आम्ही काँग्रेसला दिली, त्या बदल्यामध्ये आम्ही काही अपेक्षा ठेवला विधानसभेला, तर त्यात चुकीचं असं मला काय वाटत नाही। प्रत्येकाला आपले पक्ष वाढवायचे, टिकवायचे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा।